मी आधीच्या व्हिडिओमध्ये का तुम्हाला हे फ्लॉवर कसे तयार करायचे ते दाखवलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. मी आता हे पट्टीला कसं जॉईन करायचं ते दाखवणार आहे. आता मी तुम्हाला फ्लॉवर कसं जॉईन करायचं ते दाखवणार आहे. पहिल्यासाठी आपल्याला इथे या कलरचं उलन जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा दोन चेन घ्यायचे आहेत. दोन चेन घेतल्या. आता हा फ्लॉवर आहे ज्या साईडचे जे आहेत ग्रीन कलरचं यामध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचा. हे पाहाच. परत एक खांब तयार करून घ्यायचा. पुन्हा दोन चेन घ्यायच्या. एक दोन आणि परत इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या. दोन चेन घेतला. परत दोन खांब तयार करायचे. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करायचं. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या इथे दोन खांब तयार करून घ्यायचे ग्रीन ह्याच्यामध्ये. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे. पुन्हा परत नेक्स्ट फ्लॉवर जॉईन करून घ्यायचं. दोन चेन घ्यायच्या. फर्स्ट हे ग्रीन आहे साईडचं त्यामध्ये. दोन चेन घ्यायच्या. दोन खांब घ्यायचे. पुन्हा दोन चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत सेम तसं दोन चेन. हे पाच असं जॉईन करून झालं. आता आता काय करायचं. दोन चेन घ्यायच्या साईडनी. दोन चेन घेतला. पुन्हा परत या दोन्हीच्या इथे दोन्हीच्या मध्ये दोन खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या ते मध्यभागी दोन खांब तयार करून घ्यायचे. सेम दोन चेन घ्यायच्या. पूर्ण फ्लॉवरच्या साईडने असंच करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे. दोन चेन दोन खांब दोन चेन दोन खांब पूर्ण असंच इथे जॉईन करायचं आपल्याला. हे पहा हे असं करून इथे जॉईन केलं. आता काय करायचं. इथे हे दोन चेन घ्यायच्या. दोन चेन घेतला. ही जे खांब आहेत इथे दोन खांब तयार करून घ्यायचे.
दोन खांब घेतले केले, पुन्हा दोन चेन घ्यायच्या. आणि आपण जे इथे खांब इथे दोन चेन घेतल्या आहेत ह्या अलीकडे या साईडच्या फुलामध्ये, इथे आपण हे जॉईन करायचं. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या परत इथे इथे हे जॉईन दोन खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या, साईडचे जे फ्लॉवर आहेत त्यामध्ये असं जॉईन करायचं. परत दोन चेन घ्यायच्या इथे सेकंड फ्लॉवरमध्ये, दोन खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा दोन चेन घ्यायच्या, सॉरी दोन चेन घ्यायच्या इथे जॉईन करून घ्यायचं हे पहा. असं आता परत सेम असं जसं एक ह्या फुलाला जसं केलं होतं साईडने, तर सेम इकडे ही ह्या फुलाला करून घ्यायचं आहे. हे पहा हे दोन फ्लॉवर जॉईन केले. आता काय करायचं, ते ह्या दोरा उलन कट करून घ्यायचा आपल्याला. कट करून घेतला इथे जॉईन करायचं. हे पहा असं आता काय करायचं, 8 लाईनचा गॅप देऊन पुन्हा परत नेक्स्ट दोन फ्लॉवर आपल्याला जॉईन करून घ्यायचे इथे. ते मध्यभागी 8 हे सोडून द्यायचे आणि हे दोन फ्लॉवर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे. असं सेम इकडेही तसंच करून घ्यायचं आहे. हे मी जसं जॉईन केलं आहे तसंच तुम्ही हे पूर्ण दोन दोनचे जॉईन करून घ्यायचे आहेत. 8 ह्याचा गॅप सोडून देऊन दोन जॉईन करून घ्यायचे. पुन्हा नंतर 8 ह्याचा गॅप सोडून देऊन दोन लास्टला हे जॉईन पहा करून हे दोन घ्यायचे. दोन फूल आता लावून घेतले आहेत. या खाली आता हे तिसरं फूल असं जॉईन करून घ्यायचं आहे. कसं जॉईन करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. इथे तर इथे दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या हे हिरव्या कलरचे जे आपल्याला साईडने आपण केलंय त्यामध्ये. दोन खांब तयार करायचे. पुन्हा दोन चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या, ते साईडचे दोन घ्यायचे. त्याच्या दोन खांब तयार करायचे. पुन्हा दोन खांब घ्यायचे, दोन चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत तसंच दोन चेन घ्यायच्या, ते दोन घ्यायचे हे यामध्ये दोन खांब तयार करायचे. पुन्हा दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घेतल्या परत इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत दोन चेन घ्यायच्या, दोन चेन घ्यायच्या परत इथे इथे दोन खांब तयार करायचे. पुन्हा दोन चेन, पुन्हा परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये दोन खांब. पुन्हा परत दोन चेन. सेम अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचे.
हे पा असंच पूर्ण हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे पा इथे जसं जॉईन केलं आहे तसं सेम इथेही जॉईन करून घ्यायचं आपल्याला. सेम ह्या प्रकार या जसं इथे जॉईन केलं तसंच इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पा आता ह्याच्या साईडने कसं आता आपल्याला साकळ्या घ्यायचं आहे. इथे जॉईन करायचं आहे. आता इथे 12 चेन घ्यायच्यात आपल्याला. सॉरी 12 12 चेन झाल्या. आता काय करायचं प्रत्येक दोनच्या नंतर हे जॉईन करून घ्यायचं. दोन सोडून द्यायचे एक खांब घातलेले त्याच्यानंतर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं. पुन्हा परत बारा बारा झाले. हे दोन सोडून द्यायचे त्याच्यानंतर जॉईन करून घ्यायचं. सेम आता असंच गोल राउंड हे आपल्याला गोल राउंड आपल्याला असेच साकळ्या घेत जायच्या गोंड्यासाठी. हे पहा असं साईडने जसं साकळ्या घेतल्या आहेत मी याला तसंच सेम आता ह्याला पण आपण साईडने साकळ्या घ्यायच्या आहेत. सेम याला जसं घेतल्यात तसंच सेम यालाही घ्यायच्या आहेत. साईडने जे साकळ्या केल्या होत्या तिथे मी हे गोंडे लावून घेतले आहे.